राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आनंदवनच्या सीईओ डॉक्टर शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष असल्याची चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी माहिती दिली आहे. त्यासोबतच डॉक्टर शीतल यांचा मृत्यू प्राथमिकदृष्ट्या घातपात वाटत नसल्याचंही ते म्हणाले. कशेडी घाटात बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते, यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून देवगडातील साहिल राणे या 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जसवाल केंद्र सरकारच्या सेवेत जाणार आहेत. आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. भाजपमधील बेहिशेबी मालमत्ता कमवणाऱ्या 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर भाजपमधील नेत्यांची यादी संजय राऊत यांच्याकडे असल्यास त्यांनी ती त्वरित ईडीकडे द्यावी असं आवाहन आठवले यांनी केलंय. काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडी सरकारमध्ये एकटं पाडलं जातंय. सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करत आहेत असं पत्र मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिलंय. मुंबई पालिकेचे कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तरी अजून 400 कोटी हवे असं पालिका म्हणते, पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाहीत? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले असा खोचक सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. औरंगाबादचे संभाजीनगर नाही पण मतांच्या लालसेपायी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नामकरण जना बाळासाहेब ठाकरे असं करून दाखवल्याचंही अतुल भातखळकर म्हणाले. कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तिक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार पाडले आहेत. पेण येथील मेळघरवाडी येथील एका 3 वर्षीय बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुणे शहरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचं चित्र आहे, त्यामुळे संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तुर्तास लांबणीवर गेली आहे. सिंधुदुर्गात 5497 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 8 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू झालाय. हैदराबादमधील भारत बायोटेकतर्फे विकसित करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस इस्लामपूरमध्ये 225 जणांना देण्यात आली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणात कोणतीही शक्यता फेटाळली नाही. या प्रकरणात आता आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तपास करणार असल्याचं सीबीआयनं सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राला उत्तर देताना सांगितलंय. भारतात जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सध्या शेवटच्या टप्प्यात लसीकरणाची तयारी सुरू असून भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस लोकांना मिळेल असंही ते म्हणाले. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा भारतात काही दिवसांपूर्वी शिरकाव झाल्यानंतर देशाच्या राजधानीत आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं प्रवेश केलाय. याबाबतची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं देशातील 4-चाकी वाहनधारकांना दिलासा दिलाय. 4-चाकी वाहनांना फास्टॅग लावण्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. पंजाबमध्ये विविध गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या कुख्यात खलिस्तानी अतिरेक्याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. सुख बिकरीवाल असं या अतिरेक्याचं नाव आहे. चीनमध्ये बाटली बंद पाण्याचा व्यवसाय करणारे झोंग शानशन यांची संपत्तीच्या बाबतीत वर्षाच्या शेवटी मुकेश अंबानी यांना मागे टाकलंय. झोंग शानशन आता आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे व्यक्तिगत करदात्यांना. त्यामुळे 31 डिसेंबर 2020 ऐवजी आता 10 जानेवारी 2021 पर्यंतची वाढीव मुदत मिळाली आहे. श्रीनगर बारामुला इथं मोठ्या हल्ल्याची योजना आखत असलेल्या 3 दहशतवाद्यांना 16 तास चाललेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी ठार केलाय. 26 जानेवारी पूर्वी दहशतवादी संघटना जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे. हैदराबाद मधील एका कंपनीनं 8 सार्वजनिक बँकांची 4837 कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयनं या प्रकरणी कंपनी विरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला गेल्या काही सामन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना मागे टाकून आयसीसीच्या यादीत पहिले स्थान पटकावलंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.